जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी अशी अवस्था अनेक गावांमधील आहे. शिरा तालुक्यातलं हे देववाडी गाव इथे आपण पाहतो आहोत की संपूर्ण वस्ती ही पाण्यात गेली आहे. नदीकाठचं हे गाव आहे आणि जसं आपण सांगितलं की वारणेचा हा तीर आहे, वारणेकाठचा हा परिसर आहे, अगदी समुद्र भासावा अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे केवळ घरच नाही तर लोकांची शेती, लोकांची गुरं, जनावरं सगळी सगळ्यांना इथे नुकसान पोहोचलेलं आहे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सत्यशील देशमुख सर आहेत. भयानक वाईट परिस्थिती आहे. हे देववाडीची आज अशी अवस्था आहे की जवळजवळ 350 ते 400 उंबरे म्हणजे घरं आहेत त्या सगळ्या घरांना स्थलांतर करायला लागलेलं आहे. ह्या पिकांची तात्काळ ह्याच्या संदर्भातली जी काय असणारी मोजदाद आहे ती मोजदाद व्हायला पाहिजे. सोयाबीन असेल, भात असेल, ऊस असेल, अन्य असणारे सगळी पिकं आहेत त्या पिका, इथं माळवंसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं पिकवलं जातं, ते सुद्धा आज पाण्याखाली गेलेलं आहेत. घरांची फार मोठ्या पद्धतीनं पडझड झालेलं आहे आणि पशुधनाचं फार मोठ्या पद्धतीनं नुकसान झालेलं आहे. आज माणसानं तर स्थलांतरित व्हायला लागले आहेत पण ते गुराढोरांचं काय, अनेक गुरुडोरं कशी वाहून गेलेली आहेत, कुठं गेलेली आहेत हे कुणाला माहीत नाही. या संकटातून आता यांना जर बाहेर काढायचं असेल तर निश्चितपणे सरकारपर्यंत त्यांचा आवाज पोचण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सानबोरसा, अरुण म्हेत्रे, झी मीडिया, देववाडी, सांगली. आई भवानीचा गजर म्हणजे लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24